अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। भाजपा जिलाध्यक्ष रामचंद्र घरत के बर्थडे पर महाआरोग्य शिविर महापौर ने किया कई विकास कार्यों का शुभारंभ। भाजपा के नवी मुंबई चीफ रामचंद्र घरत के जन्मदिन पर तुरभे गांव में कई जनसेवी उपक्रम चलाए गए। यहां महाआरोग्य शिविर का आयोजन खास रहा, जिसमें हजारों नागरिकों ने मुफ्त चिकित्सा सेवा का लाभ उठाया। इसके साथ ही महापौर जयवंत सुतार ने तुरभे गांव प्रवेश द्वार के निर्माण कार्यों का शुभारंभ किया। साथ ही सेक्टर 22 में मनपा द्वारा तैयार ईटी जेठी मछली मार्केट के नाम फलक का लोकार्पण किया। महापौर ने स्थानीय नगर सेवक और जिलाध्यक्ष रामचंद्र घरत के जनसेवी कार्यों और उनके सामाजिक समर्पण की सराहना करते हुए उनके जन्मदिन पर शुभकामनाएं प्रदान की। मजे सहकारी आणि तुरभे गावचे भूमिपुत्र नगर सेवक तथा भारतीय जनता पार्टी चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा आज वाढदिवस। पहिल्या प्रथम तमाम नवी मुंबईतील नागरिकांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। वाढदिवस साजरा करत असताना त्याने एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी जे काही प्रवेशद्वार आहे त्याचं त्या ठिकाणी भूमिपूजन, मच्छी मार्केटचं नामकरण, दळणवळण साधन नसताना त्या ठिकाणी ज्या महिला त्या ठिकाणी मच्छीचा व्यवसाय 30-40 वर्षापूर्वी करत होत्या अशा महान व्यक्तीचं त्या ठिकाणी राहावं, तलागालातील जरी असल्या तरी तलागालातले राहून त्यांनी आपल्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे आणि कुठंतरी त्यांचा इतिहास डोळ्यासमोर राहावा हा उद्दात्त हेतूने या ठिकाणी रामचंद्र घरत यांनी त्या ठिकाणी नामकरण पारित केलं आणि त्याला मंजुरी दिली। आज त्याचं नामकरण झालेलं आहे। वाढदिवस हा सर्वसामान्यांची सेवा करून त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ही भूमिका घेत आज त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आरोग्य शिबिरातून एक निश्चित स्वरूपामध्ये अनेक नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे। मग अशी त्या ठिकाणी प्रवेशद्वाराचं उद्घाटन करत असताना त्या ठिकाणी नवी मुंबईतील 29 गावांचा इतिहास पुसला जाऊ नये या उद्देशाने येत्या अर्थसंकल्पामध्ये माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा ज्यावेळी माझ्यावर जबाबदारी दिली त्यावेळी 29 गावांना प्रवेशद्वार बांधण्याची संकल्पना त्या ठिकाणी घेतली आणि आज त्याचं तुरभे गावामध्ये उद्घाटन होतं आहे। मला निश्चित आनंद होतो आहे आणि याच्यापुढं सुद्धा कुणीही जरी त्या ठिकाणी आमच्यानंतर सधी लोकप्रतिनिधी आले तरी गावाच्या वेसेवर कुठल्या व्यक्तीचं नाव जाणार नाही यासाठी नामकरण नियमावलीमध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती केली आणि तुरभे गाव तर तुरभे गावच त्या ठिकाणी नाव राहील अशा पद्धतीची त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। वही खुद रामचंद्र घरत ने प्रभाग में विकास कार्यों को जनता की सेवा बताया और तुरभे गांव प्रवेश द्वार पर अपने परिवार के किसी भी व्यक्ति का नाम नहीं दिए जाने को परिवार से मिला संस्कार करार दिया। उन्होंने कहा, प्रभाग का सर्वांगीण विकास और नागरी सुविधाएं उपलब्ध हो यही हमारा लक्ष्य है। मला खूप आनंद आहे की मी एक योगदान दिलेल्या व्यक्तींचं आज मच्छी मार्केटला नामकरण केलं। माझ्या वाढदिवसानिमित्त इथे आरोग्य शिबिर काही उद्घाटन ठेवण्यात आली। आमचे कार्यकर्ते यांनी सगळे हे काम केलेलं आहे। ॲक्च्युली मलाच सरप्राईज झालेलं आहे की अचानक हा प्रोग्राम त्या पोराने ठेवलं। खऱ्या अर्थाने नामकरण देत असताना मला माझ्या वडिलांनी 2010 सांगितलं होतं की तू आज नगरसेवक होतोयस, पण एखादं नामकरण करत असताना खबरदार जर आमचं माझं किंवा माझ्या कुठल्या परिवाराचं नाव दिलंस तर तुला जर नाव द्यायचं असेल तर स्वतःच्या पैशाची वास्तू बनव, स्वतःच्या पैशांनी रोड बनव आणि त्याला आमचं नाव दे, तरच आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद होईल। मग त्यांचं पालन करण्याचं काम मी करतो आहे। मी कुठलंही माझ्या घरातल्या घरात कुटुंबातलं कुठलंही नाव या तुरभ्या परिसरात देणार नाही, कदाचित नवंबर देण्याची वेळ तरी देखील देणार नाही, कारण ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तींचं योगदान आहे त्याच व्यक्तींचं खऱ्या अर्थाने नामकरण झालं पाहिजे ह्या मताचा मी देखील आहे। म्हणूनच आज एठी जिठी या नावाचं नामकरण मी केलं। या दोन दुर्गम भागामध्ये या तुरभ्यामध्ये मच्छीची व्यवस्था करण्यासाठी या दोन्ही आमच्या महिला भगिनी
रोज सकाळी 3 वाजता उठून सकाळी 8 वाजेपर्यंत कॉफेट मार्केटमधून ढोमणा मोठं ढोमं भरून त्याला आम्ही ढोमणे म्हणतो असे ढोमणे भरून ते मच्छी आणायचे. ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था नव्हती आणि अशा व्यवस्थेमध्ये त्यांनी ते काम केलं तर त्यांचं कुठंतरी इथं आजराम नाव राहिलं पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी त्यांचं आज नामकरण केलं. आज विविध कार्यक्रम कार्यकर्त्यांनी घेतलेत, विविध उद्घाटन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहेत. माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या सगळ्या तमाम तुर्भेच्या जनतेला असेल, नागरिकांना असेल, माझ्या कार्यकर्त्यांचा आभार मानेन की माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याचं एक वाढदिवस करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये ते गावामध्ये काही व्यवस्था करतायत. संध्याकाळी 8 वाजता काहीतरी त्यांनी स्टेजचा प्रोग्राम देखील आयोजित केलेला आहे. ते देखील काय होणार आहे तेही देखील मला अजून मी सरप्राईज आहे की काय करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते माझे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ह्या तुर्भेगावची सेवा करत असताना, तुर्भेगावचा विकास करत असताना त्यांचा भल्या मोठ्या प्रमाणात मला सपोर्ट असतो, म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचा, नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.